पालघरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी गुड्डू यादवला डबल फाशीची शिक्षा ठोठावली. 2015 मध्ये त्याने 2 लोकांची हत्या केल्या प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 6 नोव्हेंबर 2015 रोजी गुड्डू यादव याने किरकोळ भांडणाचा राग मनात धरून कंपनीत झोपलेल्या दोघांच्या अंगावर सल्फ्युरिक ऍसिड फेकलं. यामध्ये ती दोघ 98% भाजली गेली. या प्रकरणी गुड्डू यादववर गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांच्या सखोल चौकशीअंती आरोपी गुड्डू यादव याला 302 आणि 326 अ याप्रमाणे डबल मर्डर डबल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याचबरोबर शासनाने मृत राजकुमार बलराम रविदास आणि गीता देवी राजकुमार रविदास यांच्या मुलांच्या संगोपनाला आर्थिक मदत करावी असे देखील म्हटलं आहे. तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावरती जोगदंड साहेब तिथे पहिल्यांदा गेले. त्यांनी त्याचं मग डायन डिक्लेरेशन रेकॉर्ड केलं. हे जे डायन डिक्लेरेशन होतं हेच या केसचं महत्वाचं रिवॉर्ड होतं. नंतर केस चालू माझ्यावर साहेबांकडून केस चालू रिसिप्ट जेल नंबर मिळून मी ह्या केसमध्ये एकंदर 12 व्यक्ती तपासले आणि मग त्या दोघांचे डायन डिक्लेरेशन आणि डॉक्टरचे युरेस आणि दोन ते आय विटनेस त्यांचा युरेस ह्या सगळ्यांचा साक्षी पुरावा ग्राह्य करून आज माझगावकर साहेबांनी या आरोपीला तो जो राजकुमार गेला म्हणून फाशी शिक्षा आणि त्याची बायकोला मारली म्हणून पण फाशी शिक्षा अशा 2 फाशी शिक्षा या आज पालघर न्यायालयात सुनावल्या आहेत. याच्याबरोबर महाजन साहेबांनी 2004 ते 2005 साली फाशी शिक्षा सुनावली होती. त्याच्यानंतर आज ही या कोर्टात फाशी शिक्षा सुनावली.